सो हॅलो मित्रांनो, काय हालचाल आहे सर्वांचे? तर स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल चॅलेंज गेमर्सवर, जिथे आम्ही चॅलेंजेस घेतो पण आणि देतो पण. सो व्हिडिओ सुरू करूया. नेहमीसारख्या आपल्या लाडक्या बाप्पांचं नाव घेऊ. तर हॅलो माझ्या लाडके भावांनो, कसं चालू आहे सर्व? आय होप सर्व बरं असेल. तर मग एक इम्पॉर्टंट गोष्ट, सर्वजण ॲक्टिव्ह रहा. नोटिफिकेशन येत नसेल तर अनसबस्क्राईब करून परत सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन ऑलवर ठेवा. तर मग आपलं सेकंड स्पेशल ई स्पोर्ट्स चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करा सबस्क्राईब. लाईव्ह आपण जास्तीत जास्त तिथेच करत जाऊ आणि मग ठरवू फायनली कोण 4 महाराष्ट्र लिजंड ई स्पोर्ट्स प्लेअर बनू शकता. मग न्यू असेल तर सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब सर्वांसाठी महत्त्वाचं आहे. आणि लवकर शेअर करून आपले 10K करा आणि मग ई स्पोर्ट्ससाठी तयारी असू द्या. कुणी कितीही गरीब असो व श्रीमंत असो, ई स्पोर्ट्स यावर डिसाईड नाही करत, कारण ई स्पोर्ट डिसाईड करेल त्याच्या गेम प्लेवर. तर असं अजिबात नका समजू मला कोणी बघत नाही आहे, कोणी रिक्वेस्ट नाही घेत आहे, कोणी ॲक्सेप्ट नाही करत आहे, कोणी खेळत नाही आहे. तर ह्यावरून डिमोटिवेट अजिबात होऊ नका. व्हिडिओ मोठा होईल पण एक गोष्ट सांगते, एक 9 वर्षाचा मुलगा आहे शिवम नावाचा, पण ना तो छोटा पॅकेट बडा धमाका आहे. कारण का, तो डॅडी कॉलिंगच्या गिल्ड मेंबरशी कस्टम खेळायला पण मागे हटत नाही. कालच तो DC बकासूरबरोबर कस्टम खेळला. तर त्याच्यासारखे 9 वर्षाचा महाराष्ट्राचा मुलगा इतका भारी खेळू शकतं तर पूर्ण महाराष्ट्राचा गेम प्ले बघायचा तर बाकीच आहे. त्या आम्ही त्याला आमच्या गिल्डमध्ये पण घेतलं आहे, ॲड केलं आहे त्याला. पुढे जाऊन तो कदाचित आमच्या गिल्डला पण रिप्रेझेंट करू शकतो महाराष्ट्राला. पण असं जरा बी नका समजू आमची गिल्ड, तर गिल्डलाच भाव देणार, भेदभाव बिलकुल नाही होणार. आमची गिल्ड फक्त एक टीम म्हणून खेळेल. तर मग शेअर करत राहा. त्यासाठी इतकं सर्व सांगायचा अर्थ असा की प्रॅक्टिस करा. 9 वर्षाचा मुलगा इतका करू शकतो तर तुम्ही त्याच्याहून ग्रेट प्लेअर असू शकतात. चला मग आपली न्यूज सुरू करूया. तर मग आपली फर्स्ट न्यूज निघून येते मॅडमॅक्सवर. तर त्याने रिसेंटली एक व्हिडिओ अपलोड केला की नुकताच तो कोरोना सेंटरहून घरी आला आहे. याबद्दल बोलताना तो काय म्हणाला याची क्लिप आम्ही दिली आहे, पुढे ते तुम्ही बघा. काही लोक तर माझा आवाज विसरून पण गेले असतील, कारण की जवळजवळ 10 ते 12 दिवस झाला आपल्या चॅनलवरती एक पण व्हिडिओ गेलेला नव्हता. त्यासाठी मनापासून सॉरी भाऊंनो, पण मी तुम्हाला त्याचं कारण सांगण्यासाठी आलेलो आहे की आपल्या चॅनलवरती व्हिडिओ का नव्हता, का गेमप्ले आला नाही, का किंवा कॉमेंट्री आला नाही, का फनी व्हिडिओ आला नाही आपल्या चॅनलवरती. तर मी तुम्हाला सांगतो, जवळजवळ भाऊंनो मागले 10 दिवस झाले मी कोविड सेंटरला होतो आणि तिथं बसून आपल्या टिंबटिंब जागेला एकदम अशा एवढ्या मुंग्या येऊन गेलेल्या आहेत. त्यामुळे आज मी आता जवळजवळ 10 दिवसानंतर मी घरी आलेलो आहे आणि लगेच घरी आल्याच्या नंतर लगेच मी व्हिडिओ बनवलेला आहे तुमच्यासाठी. आणि लवकरात लवकर आतापासून रेग्युलर व्हिडिओज येणार आहेत. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब तर करा, सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन बनवा. तर भावांनो, तुम्ही काही इम्पॉर्टंट न्यूज अपलोड करत असाल, भारी कंटेंट अपलोड करत असाल तर तुम्ही मला इन्स्टावर DM करत जा. चॅलेंज गेमर्स मेन्शन करून फक्त टॉपिक मस्त हवा तर तुमची न्यूज घेऊ. आणि सध्या एक लिंक बनवणार आहे, त्यावर तुम्ही न्यूज सबमिट करू शकाल असं आम्ही ट्राय करत आहे. फक्त रेग्युलर राहा आणि कंटेंट भारी ठेवा. तर मग सर नेक्स्ट न्यूज तुमची पण असू शकते. तर मग आपली जी नेक्स्ट न्यूज निघून येते ती म्हणजे मराठी बीस्टवर. तर नुकतंच भावाचे 5K झाले तर कॉंग्रॅच्युलेशन भावा, असंच पुढे जा आणि महाराष्ट्राचं नाव रोशन कर. तर यावर तो काय बोलला हे तुम्ही पुढे बघून घ्या. माझ्यासाठी खूप खास होणार आहे, कारण की भाऊनो आपले फायनली 5K सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. तर भाऊनो मनापासून धन्यवाद 5K सबस्क्रायबर करण्यासाठी, कारण की भाऊनो जे आपले 5K सबस्क्रायबर झालेत जे काय ते तुमच्यामुळेच झालेत भाऊनो. आणि मला आनंद ह्या गोष्टीचा होतो, कारण की भाऊनो जी आपली 5K जर्नी आहे, 5K सबस्क्रायबरची जी जर्नी आहे त्याच्यात भाऊनो सपोर्टर जास्त भेटल्यात आपल्याला हेटरपेक्षा, तर हे मनाला खूप छान वाटते भाऊनो. तर अनेक गोष्ट सांगायची होती भाऊनो 5K स्पेशलसाठी. तर 5K स्पेशलमध्ये आपण हे करणार आहोत की भाऊनो आपल्या चॅनलवर जे फ्री फायरचं कॉन्टेंट आहे ते फक्त फ्री फायरचं कॉन्टेंट. तर हा व्हिडिओ शेअर करत चला, 10K करायचं आहे आपल्याला. तर मग नेक्स्ट न्यूज निघून येते विजय मराठीवर. तर नुकताच भावाने एक PC सेटअप घेतला आहे, तर कॉंग्रॅच्युलेशन भावा तुला. आणि हो यावर त्याने एक व्हिडिओ पण अपलोड केला, तर तो काय म्हणाला हे तुम्ही पुढच्या क्लिपमध्ये बघून घ्या. टाकला होता आपण, सो तो फायनली आज आलेला आहे. आणि गाईस हा टोटली मला पडलेला आहे हे 60,000, ठीक आहे, 6,000 रुपयाचा PC पडलेला आहे. त्याची अनबॉक्सिंग व्हिडिओ ही तुमच्या समोर. सो हा असा बॉक्स आलेला आहे, आता बघू काय निघतं याच्यामध्ये. तसा PC निघणार आहे, दुसरं काय सोनं नाणं निघणार नाहीये. सॉरी दे बाय. अरे केक कापायला याच्यापेक्षा चांगली सुरी वापरतात लोक.
6000 पी सी त्याला इतकी लोकल सोरी वापरतोय पण आता काय करणार लॉकडाऊन आणि वेळेच्या. तर नेक्स्ट न्यूज निघून येते 444 या यूट्यूबरवर. तर त्याने एक व्हिडिओ अपलोड केला गेम प्लेमध्ये काही वाईट घडलं त्याबद्दल. तर तो काय म्हणाला हे तुम्ही पुढच्या क्लिपमध्ये बघा. त्याचा एक बंद आहे आणि हे इथून मला मागूनही पडायला लागली. तर चला ह्यांना फिनिश करायचं आहे. तुम्ही पहा मी यांचा पूर्ण स्कोअर कसा वाईप करतो. तर व्हिडिओ लाईनपर्यंत पहा. व्हिडिओमध्ये खूप जास्त मजा येणार आहे. तर हे आता पुढे एक मी व्हाईट ईगल नॉक पाडलेला आहे. ते पहा किती वेळेस डबल तो नॉक होतो पण त्याच्याकडे पहा हे आता हे दुसऱ्या वेळेस नॉक झाला आहे तो. आणि त्याच्या टीममेटने रिवाईव्ह केलं तर तिथं गेली पळून तिचं नेट लॅग होत होतं आणि मी ते लगेच हील करत त्याच्या मागं पळालो. पण ती तिची दुसरी टीममेट म्हणजे 3 नंबरचा टीममेटही आलेला आहे. आणि ह्या गेममध्ये मी जितके बी स्क्वॉड वाईप केले त्यामध्ये पहा मी तुम्हाला वन टॅप आणि बारीक गेम प्ले पाहायला भेटतो. तर नेक्स्ट न्यूज निघून येते MH मराठी गेमरवर. तर नुकताच त्याने लाईव्हमध्ये सांगितलं की ते टुर्नामेंट ऑर्गनाईज करणार आहेत. तर कुणाला प्रॅक्टिसला जायचं असेल तर जाऊ शकतात. तर तो काय म्हणाला हे बघा. बाबा लवकरच आपल्या चॅनलवर टुर्नामेंट होणार आहे. त्यामध्ये सर्वांचा आपला आपला परमनंट स्क्वाड आणायचा आहे. जे स्क्वाड जिंकेल ना त्यांना डायमंड मिळणार आहेत भावांनो. तर तुम्ही त्यामध्ये पार्टिसिपेट करू शकता. भावा प्लीज मला सपोर्ट कर. हा भावा नक्कीच नक्कीच शूटिंग सरजी सपोर्ट सर्व मराठी भावांना. तर नेक्स्ट न्यूज निघून येते ती म्हणजे अक्षय FF वर. तर त्याने रिसेंटली एक व्हिडिओ अपलोड केला तो म्हणजे पिंक प्रॉब्लमवर. सर्वांचे हेच प्रॉब्लम आहे तर यावर नाराज होत त्याने एक व्हिडिओ अपलोड केला. तर तो काय म्हणाला हे तुम्ही पुढच्या क्लिपमध्ये बघून घ्या. शेवटचे 7 जण राहिले होते. मी फुल फॉर्म होत होतो त्या दिवशी. त्या शेवटच्या झोन मध्ये कुणीच बाहेर निघत नव्हतं. आणि मग मला एक एनिमी दिसला म्हणून मी त्याच्यावर रश करायला गेलो. आणि तेवढ्यात मग पिंग हाय झालो. आणि मग काय सांगू राव तुला, त्याने एका गोळीत माव मुडक उडवलं. आणि नंतर मला हसलं पण ते. अरे तू जाऊ दे, तू काय एवढे इम्पॉर्टंट नाहीये. आता मग अशी रँडम पोरांसोबत खेळत होतो. त्या स्क्वॉड मध्ये एक मुलगी आलती बघ, लय बोलली शेवटपर्यंत सगळ्यांसोबत ती. मग मी शेवटचा झोन आला तेव्हा तिला बोललो, तू माझ्यासोबत एक गेम खेळशील का? आणि नेमकी त्याच वेळेस माहित नाही हाय झाली बघ. आणि तिला ऐकू गेलं की तू माझ्यासोबत गु खातेस का? अरे मग नंतर काय, नंतर लय शिव्या घातल्या तिनं मला. काहीच ऐकून नाही घेतलं. तर मग भावांना वेळ झाली जाण्याची. तर नेहमी ऍक्टिव्ह राहा, शेअर करत राहा, लाईक करत राहा. अँड हा बस थोड्या दिवस काळजी घ्या स्वतःची, मास्क लावा आणि सुरक्षित राहा. मग भेटूया आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. बाय बाय, जय महाराष्ट्र अँड टेक केअर.